सर काय सांगाल आज या ठिकाणी तरुणांसाठी उपयुक्त ठरणारे या दुकान या ठिकाणी काढलेलं आहे, त्याचं उद्घाटन झालंय, काय सांगाल? आज गौरवनी जे एक तरुणांसाठी त्यांच्या व्यायामाच्या संदर्भात किंवा व्यायाम झाल्यानंतर जे काही पौष्टिक खाद्य वगैरे लागतं याच्या संदर्भात इकडे एक नवीन दुकान उघडलेलं आहे. सर्वप्रथम माझ्याकडून गौरवला हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे, एक व्यवसाय जरी असला तरी व्यवसाय निवडताना नवतरुणांकडे कसं, नवतरुणांचा कसा फायदा होईल याकडे सुद्धा गौरवनी आज लक्ष दिलेलं आहे. त्याबद्दल त्याचं विशेष कौतुक. आणि आज पालीसारख्या ठिकाणी, अष्टविनायकापैकी एक क्षेत्र आहे पाली, अशा ठिकाणी अनेक व्यवसाय असतात, परंतु त्यातल्या त्यात एक वेगळा व्यवसाय त्यांनी इथे सुरू केलेला आहे. आणि हा व्यवसाय तरुणांना जास्ती फायद्याचा होणार आहे. आणखीन कौतुक असं की नोकऱ्या तर सगळेच करतात, व्यवसायाला आपला मराठी माणूस कुठेतरी मागे पडतो. तर व्यवसायात उद्या मला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे याच्याकडे लक्ष न देता आज मी माझ्या पायावरती उभा राहतोय. आणि माझ्याबरोबर इतर चार तरुणही या व्यवसायामध्ये कसे वळतील याचा तो नक्की याचा पण तो विचार करेल. तरी या व्यवसायात त्याचा व त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व तरुणांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल, आपल्या दुकानामध्ये जे जवळपास न मिळणाऱ्या वस्तू आहेत त्या कशा उपलब्ध होऊन कोणालाही एखादी वस्तू घेण्यासाठी मुंबई पुणे किंवा इतर कुठल्या शहरा ठिकाणी न जाता पालीमध्येच कशी काही ती वस्तू उपलब्ध होईल याचाही त्यांनी सर्वतोपरी विचार करून आपला व्यवसाय वाढावा ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी नवीन दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या हस्ते, काय सांगाल, कशा शुभेच्छा द्याल? या ठिकाणी रिफिन्स स्पोर्ट्सचं जो उद्घाटन झालेलं आहे, गौरव म्हात्रे यांनी हा दुकान आज ओपनिंग केलेला आहे. या ठिकाणी तरुणांना वाव. आणि आजच्या युगामध्ये आणि आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये अक्षरशः व्यायामाकडे लोक सर्व तरुणांनी बोललं पाहिजे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तुरूपी, मग टी शर्ट असो, त्यांच्या सगळं सप्लिमेंट असो, टी शर्ट असो, या ठिकाणी चांगल्या चांगल्या वस्तू या ठिकाणी विक्रीकरता ठेवलेल्या आहेत. सर्व तरुणांनी याकडे आकर्षित होऊन या सर्व रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा पद्धतीचा एक वेगळा पवित्रा माननीय मोदींच्या रूपामध्ये या ठिकाणी चाललेला आहे. आणि तरुणाने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आकर्षित व्हायला पाहिजे. आज नोकऱ्या नाहीत, मग नोकऱ्यांकडं न बोलता उद्योगधंद्याकडे तरुणांनी वळलं पाहिजे. कोणत्याही माध्यम असो, दुकान असो, कोणताही त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचा असो किंवा किराणा मालाचा दुकान असो, अनेक दुकानं या ठिकाणी आहेत. आपण तरुणांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नोकरीकडे न वळता अक्षरशः या म्हणजे उद्योगधंद्याकडे वळलं पाहिजे.